नमस्कार मित्रांनो, माझ्या सेल्फ स्टडी ट्रान्सलेट चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला इंडियन रायटिंग इन इंग्लिश ट्रान्सलेशन यांची यामधील मॅन अँड गॉड, मॅन अँड गॉड मोहम्मद इकबल यांची ही पोयम आपण अभ्यासणार आहोत. मोहम्मद इकबल हे दक्षिण आशियाई मुस्लिम लेखक, तत्त्वज्ञ आणि राजकीय होते. त्यांची उर्दू पोएट्री प्रसिद्ध आहे. ते ऑल इंडिया मुस्लिम लीगची नेते होते. ते पाकिस्तानचे राष्ट्रीय कवी होते. ते कायद्याचे बॅरिस्टर होते आणि लाहोर हायकोर्टात वकील म्हणून काम करत होते. 1938 त्यांचा मृत्यू झाला. अल्लाबा इकबल या नावाने त्यांची आठवण होते. द कम्प्लेट, द कॅन्डल अँड द पोएट अँड खिजर ऑफ द वे या त्यांच्या जाणत्या कविता होत्या. कवितेबद्दल, मनुष्य आणि देव आम्हाला सांगतात की देवाने चांगल्या आणि सुसंवादी गोष्टी निर्माण केल्याचा दावा कसा केला आहे. वाईट आणि विनाशकारी गोष्टी निर्माण केल्याबद्दल तो मनुष्याला दोष देतो. मनुष्य देखील असा दावा करतो की त्याने देवाने निर्माण केलेल्या खडबडीत गोष्टीपेक्षा चांगल्या गोष्टी निर्माण केल्या आहेत. त्याचा सारांश असा आहे, या कवितेत देव प्रथम बोलतो आणि मनुष्य त्याला प्रामाणिकपणे आणि शहाणपणाने प्रतिसाद देतो. देव मानवाला सांगतो की त्याने संपूर्ण जग त्याच माती आणि पाण्याने निर्माण केले आहे ज्याप्रमाणे इमारत त्याच तोफ आणि विटांनी बांधली जाते. पण मानवाने ती भयानक भूमीत कोरली. देवाने एकच मानवता निर्माण केली, पण माणसाने मानवाला इराण, इराक, टाटरी आणि इथिओपियासारख्या प्रतिस्पर्धी राष्ट्रांमध्ये विभागली. देवाने माणसासाठी पृथ्वीचे शुद्ध लोखंड दिले, पण माणसाने त्या लोखंडाने तलवारी, बाण आणि बंदुकी बनवल्या. मानवाने कुऱ्हाडी बनवली आणि झाडे तोडण्यासाठी त्यांचा वापर केला. बुबुसिडी या स्पॅंगला कैद करण्यासाठी त्यांनी पिंजरे देखील बनवले. देवाच्या वरील तक्रारींना मनुष्य खालीलप्रमाणे प्रतिसाद देतो. माणूस देवाला सांगतो की त्याने रात्र बनवली आणि माणसाने अंधार घालवण्यासाठी दिवा बनवला. देवाने मातीची वाटी बनवली तर माणसाने दैवी वाटी बनवली. पुढे देवाने वाळवंट, पर्वत आणि दऱ्या निर्माण केल्या. तथापि मानवाने बागा, कुरण आणि उद्याने बनवली. मनुष्य असाही दावा करतो की माणसाने दैवी वाटी बनवली. पुढे देवाने वाळवंट, पर्वत आणि दऱ्या निर्माण केल्या. तथापि मानवाने बागा, कुरण आणि उद्यान बनवली. मनुष्य असाही दावा करतो की तो नाजूक आणि चमकदार बनवू शकतो. दगडासारख्या कठीण पदार्थापासून आरशासारख्या वस्तू माणूस हे देखील ठामपणे म्हणतो की तो विष गोड आणि स्वादिष्ट पेयामध्ये बदलू शकतो. त्याने वैद्यकशास्त्र आणि रसायनशास्त्रात बरेच काही मिळवले आहे असेच म्हणावे लागेल. अशा प्रकारे मनुष्य सिद्ध करतो की चांगल्या गोष्टी निर्माण केल्याबद्दल देव स्वतःची स्तुती करतो आणि नष्ट करणारी साधने निर्माण केल्याबद्दल मनुष्याला दोष देतो. तथापि मनुष्य देवाला हुशारीने प्रतिसाद देतो आणि हे सिद्ध करतो त्याने देखील कठीण आणि नकारात्मक गोष्टीमधून रचनात्मक आणि उपयुक्त गोष्टी बनवल्या आहेत. इथे आपली इंडियन रायटिंग इन इंग्लिश ट्रान्सलेशनमधील मॅन अँड गॉड या पोयमची समरी संपलेली आहे. धन्यवाद.